प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ड्रेस कोड वाटपाचा शुभारंभ, हँड ग्लोव्ज, ॲप्रॉन तसेच कॅपचे वाटप. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून राज्यातील सर्व हातगाड्यांवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. त्यानुसार सदर मोहिमेची सुरुवात आजपासून बुलढाणा शहरातून करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी चिंचोली चौक चौपाटी येथे हातगाडीवर पाणीपुरी, पावभाजी, भेळ, चायनीज, आईस्क्रीम आदी अन्न पदार्थ विक्रेत्यांना ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज व कॅपचे या ड्रेस कोडचे वाटप केले. तसेच विक्रेत्यांच्या हातांची नखांची स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून तपासणी करीत त्यांचे परवानेही तपासले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, सर्व हातगाडीवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी चांगल्या व स्वच्छ वातावरणात विक्री करावी, त्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी. यापुढे अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यात हातगाड्या तपासण्याची मोहीम राबवणार आहे. यामध्ये हातगाडीवरील विक्रेत्यांना ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज व कॅप घालणे विक्री करते वेळी बंधनकारक करणार आहे. तरी सर्व विक्रेत्यांनी हातगाडीजवळ स्वच्छता ठेवावी व अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नये. अधिकाऱ्यांनी हातगाडीवरील विक्रेत्यांची तपासणी करून काही त्वचारोग तर नाही ना याची खात्री करून घ्यावी, असे निर्देशही मंत्री महोदयांनी यावेळी केले. विक्रेत्यांनी यापुढे अन्न पदार्थांची विक्री करताना हँड ग्लोव्हचा वापर कटाक्षाने करावा. याचा वापर न करणाऱ्यांवर 1 रुपयापासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त सचिन केदार, गजानन घिरके, जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे व विक्रेते उपस्थित होते. RC24 न्यूज करता सुरज देशमुख, बुलढाणा.